पहिल्यांदा आम्ही भेटलो 2016 डिसेंबरमध्ये. सो माझी फ्लाईट डिले झालेली, मी एअरपोर्टवरती बसलेलो नुसतं 3 तास. तिचा एक एअरपोर्ट स्टँड बाय म्हणून असतो, सो ती पण एअरपोर्टवरती होती. आणि मग ती एकदम तिच्या क्रू लाऊंजमधनं बाहेर आली अँड शी जस्ट वेंट टू द कॅन्टीन. यू नो आय वॉज रिअली बोर्ड, तर मी कॅन्टीनमध्ये गेलेले तर त्यांनी बघितलेलं मला. सो तो पण असं काहीतरी कारण काढून कॅन्टीनमध्ये. नाही, मी ॲक्च्युली पाणी प्यायला गेलेलो. नो, सो तेव्हा मग तो असं बोलायला लागला आणि की ओ आय सीन यू हे ते अँड यू नो वी स्टार्टेड स्पीकिंग. आणि त्यांनी मला असं खूप कन्व्हिनियंटली सांगितलं की इफ यू एव्हर फ्री आय कॅन टेक युअर ऑन अहमदाबाद. आय वॉज ओनली बीइंग अ जेंटलमन, आय वॉज लाईक, कारण आम्ही अहमदाबादमध्ये जस्ट शिफ्ट झालेलो आणि आम्हाला काही माहीत नव्हतं, मला काहीच माहीत. आणि तो माझ्याहून 3-4 महिने आधी शिफ्ट झालेला. सो त्यांनी असं ऑफर केलं दॅट आय विल बी युअर गाईड. चॅटिंगमध्ये सुरू झालं, चॅटिंग टर्न इन टू मीटिंग्स अँड फायनली वी फेल इन लव्ह अँड लग्नाचा डिसिजन असा इतका क्विकली घेतला गेला की इवन वी डिंट गेट टू नो की हाव इट ऑल हॅपन. इट वॉज व्हेरी क्विक. अँड बादत रूबरू हो गए.